आपण राधानगरी 272 विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व गेल्या 2-3 महिन्यापासून काँग्रेसमधून उमेदवारी मागत होते. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा ही ज्यांची मनापासून इच्छा होती, परंतु आघाडीतून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्याने माझे आमदार के पी पाटील यांना उमेदवारी मिळाली. आता या मतदारसंघामध्ये गेली 25 वर्षांमध्ये दिनकरराव जाधव गटानं ज्यांना पाठिंबा दिला ते आमदार घडलेले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दिनकरराव जाधव गटाचे व त्यांचे पुत्र सतीश जाधव यांनी विधानसभा लढवावी, पण आजच त्यांनी फॉर्मवर विधानसभेचा भरलेला आहे. यापुढे ते विधानसभा निवडणूक कायम लढवणार की नेहमीप्रमाणे आपण नमस्कार. या मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघामध्ये असलेले असंख्य काँग्रेसवर प्रेम करणारे मतदार आणि गेल्या 4-5 इलेक्शनला काँग्रेसच्या मूळ काँग्रेसच्या मतदाराला हात या चिन्हावर कधीही शिक्का मारायची वेळ आली नाही. यासाठी आम्ही 2019 होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ काँग्रेससाठी आग्रहानं मागितला होता, पण राज्याच्या आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला आणि राष्ट्रवादीला जरी गेला असला तरी आज मी या ठिकाणी माझ्याबरोबर असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे किंवा मूळ काँग्रेस म्हणून जे या मतदारसंघात मतदार आहेत त्या मतदारांची अशी अपेक्षा आहे की आमचा कोणतरी प्रतिनिधी, आपल्या मूळ काँग्रेसचा कोणतरी प्रतिनिधी या विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि या आज या ठिकाणी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. आपण मला विचारलात की अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे आम्ही यावेळी कुणाला मदत करणार आहे काय, तर माझी जरी इच्छा असली तरी कार्यकर्ते मला कुणाला मदत करू देणार नाही. यासाठी मला ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागेल आणि त्याप्रमाणे आम्ही ठरवून या ठिकाणी मतदारसंघात अनेक वेळा मतदारांशी संपर्क करून निर्णय घेतला आहे की यावेळी अपक्ष लढायचा. सह्याद्री लव्ह कोल्हापूर, मी संभाजी जाधव, कॅमेरामॅन धनाजी देसाईसह.